नमस्कार, मी ज्योती। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर विविध विभागांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचं पाहायला मिळतंय। दहीहंडी गणेशोत्सव काळात आपण अनेक निर्णय घेतलेले पाहिलेत। दरम्यान शिक्षण विभागात देखील एक ऐतिहासिक निर्णय होत आहे। शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा होमवर्क आता बंद होणार आहे। राज्य सरकारने या संदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय। विद्यार्थी आणि पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणारा होमवर्क आता बंद होण्याची शक्यता आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। लवकरच तज्ञांशी चर्चा करून याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। होमवर्क बंद झाल्यास पालकांचा ताण कमी होऊ शकतो असं म्हटलं जातंय। येत्या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाऊ शकते। मुलांना ताण होऊ नये, त्यांच्या मेंदूचा विकास व्हायला दिला पाहिजे। होमवर्क ही टीचर्ससाठी पळवाट असू नये। आपण अर्धा तास जे शिकवतो ते एवढं एकाग्र होऊन शिकवलं पाहिजे की मुलांना होमवर्क करण्याची गरज लागू नये, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय। हे माझं वैयक्तिक मत असून मी याविषयी शिक्षण संघटना संस्था चालकांशी बोलून नंतर यावर निर्णय घेईल, असं शालेय शिक्षण मंत्री यांनी स्पष्ट केलंय। या मोठ्या बातमीत आता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।